नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रेम आंधळं असतं असं आपण म्हणतो. प्रेमात जात धर्म पाहू नये असं देखील आपण म्हणतो. परंतु प्रेमात आंधळं बनून कित्येक मुलीचं आयुष्य बर्बाद होताना सध्या आपण बघत आहोत. सध्या महाराष्ट्रातल्या काही घटना पाहिल्या तर धडकी भरवणाऱ्या आहेत. सातारा शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने नोंदवले इथे एका युवकाच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना मनाला सुन्न करणारी आहे आणि समाज म्हणून हिंदूंनी आता तरी डोळे उघडावे असं सांगणारी आहे. आत्महत्येचं कारण होता जिहादी सलीम मोहम्मद खान. बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर सलीम मोहम्मद खान बाहेर होता. आधी मैत्री करून त्याने त्या मुलीवर बलात्कार केला. तिने जेव्हा तक्रार केली तेव्हा पोलिसांनी आरोपी सलीम मोहम्मद खानला अटक करून तुरुंगात टाकले. परंतु जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने मुलीला फोन करून धमकावणं सुरूच ठेवलं. तुला आणि तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या तो देऊ लागला. याच त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली. यापूर्वीसुद्धा त्याने फोन करून त्या मुलीला वारंवार त्रास दिल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. दुसरी घटना आहे लातूर जिल्ह्यातील. 70 वर्षीय महिलेवर विकृत जिहादी मानसिकतेच्या मंसूर सादिक होगाडे याने अत्याचार करून तिचा खून केला. एवढंच नाही तर तिच्या मृतदेहावर देखील तो पुढील 2 दिवस अत्याचार करीत होता. ही महिला भेटा भादा या गावामध्ये काम करून आपले घर चालवत असे. मात्र 23 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता कामासाठी बाहेर पडल्यावर ती परतलीच नाही. तिचा मृतदेह एका घरात सापडला. महिलेच्या मुलाने घटनास्थळी पोहोचल्यावर तो मृतदेह आपल्या आईचा असल्याचं ओळखलं. महिलेच्या मुलाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मंसूर सादिक होगाडे या 35 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटकेत घेतला आहे. काही दिवसापूर्वी अशीच घटना संभाजीनगरला पण घडली. रक्षाबंधनाच्या सुट्टीत घरी आलेल्या पूजा पवार देखील जिहादी कासिम पठाणच्या अत्याचाराची शिकार झाली. इतकंच नाही तर पूजाच्या घरच्यांना धमकावण्यात येत होते. प्रेम संबंध ठेवले नाही तर घरच्यांना संपून टाकील अशा धमक्या आरोपी या मुलीला देत होता. जवळपास 8 महिने हा प्रकार चालला आणि त्याच्या तणावातून पूजानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या अशा घटना सातत्याने घडत आहेत कारण या जिहाद्यांना पाठबळ देणारे आहेत काही पक्ष. काही काँग्रेसचे खासदार आमदार याला खतपाणी घालत आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. म्हणून यांची हिंमत सुद्धा वाढत चालली आहे. हिंदू आया बहिणींना टार्गेट करण्याचं काम सध्या सुरू आहे. काही ठराविक संघटना याबाबत आवाज उठवताना दिसतात. मात्र हिंदू जनतेनं आता शांत राहून चालणार नाही. त्यामुळे हिंदूंनी तसेच हिंदूच्या मुलींनी वेळीच सावध व्हायला हवं. ही वाळवी वेळीच रोखायला हवी. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटना आपण पाहिल्यात. या घटना पहिल्यांदा घडल्या आहेत का तर नक्कीच नाही. याआधीसुद्धा भारतातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्यात या घटना घडलेल्या आहेत. ते आपण नेहमीच पेपरमध्ये सुद्धा बघत असतो. तरीसुद्धा हिंदूच्या मुली या सर्व गोष्टीला घटनेला का बळी पडतात आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.